हेलो स्टूडेंट्स, आई एम मिस जाधव आरएस फ्रॉम यशवंतराव चव्हाण इंस्टीट्यूट ऑफ साइंस सातारा. टुडे वी आर गोइंग टू लर्न 11th चैप्टर ऑफ अवर बायोलॉजी सब्जेक्ट, दैट इज स्टडी ऑफ एनिमल टाइप कॉकरोच. आता ह्या लेक्चर मध्ये आपण कॉकरोच बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कॉकरोचची मॉर्फोलॉजी, त्याचं हॅबिट, हॅबिटॅट, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, त्यानंतर आपण कॉकरोच मधल्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत त्या देखील आपण इथे पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया हॅबिट आणि हॅबिटॅट पासून. हॅबिट आणि हॅबिटॅट ह्याच्यामध्ये कॉकरोचेस पहिल्यांदा पहा. कॉकरोचेस आर ऑमनी प्रेझेंट. ऑमनी प्रेझेंट म्हणजे काय? तर कॉकरोचेस जे आहेत ते आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. थंड प्रदेश असेल किंवा उष्ण प्रदेश असेल, सर्व प्रकारच्या एरियामध्ये हे कॉकरोचेस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्यांना ऑमनी प्रेझेंट आहेत असं म्हटलं जातं. दीज आर ऑमनिवोरस. ऑमनिवोरस म्हणजे काय? दे कॅन फीड ऑन प्लांट एज वेल एज ॲनिमल ओरिजिन मटेरियल. जे कॉकरोचेस आहेत ते वेगवेगळे जे मटेरियल आहेत, प्लांट ओरिजिन मटेरियल असू दे किंवा ॲनिमल ओरिजिन मटेरियल असू दे, ते फीड करू शकतात. ते स्वतःचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे त्याप्रमाणे त्यांची मॉडिफाय झालेली असते. नेक्स्ट, कॉकरोचेस आर नॉक्चर्नल. कॉकरोचेसना नॉक्चर्नल का म्हटलं जातं? बिकॉज दे आर ऍक्टिव्ह ड्युरिंग नाईट टाईम. रात्रीच्या वेळेस ते मोस्टली ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळं कॉकरोचेसना नॉक्चर्नल असं देखील म्हटलं जातं. दीज आर कर्सोरियल, म्हणजे ॲडॅप्टेड फॉर रनिंग पर्पज. रनिंग पर्पज साठी त्यांच्या बॉडीमध्ये ॲडॅप्टेशन झालेले असतात, म्हणून त्यांना कर्सोरियल असं सुद्धा म्हटलं जातं. आता नेक्स्ट आपण बघूया इंडियन स्पेसिस ऑफ कॉकरोचेस. कॉकरोचेसच्या भारतामध्ये आढळणाऱ्या कोणकोणत्या स्पेसिस आहेत ते आपण इथे आता पाहूया. फर्स्ट वन इज पेरीप्लॅनेटा अमेरिकाना. पेरीप्लॅनेटा अमेरिकाना काय आहे ते आपण पुढे आपण त्याची सिस्टमॅटिक पोझिशन मध्ये बघणार आहे. पेरीप्लॅनेटा अमेरिकाना हे एक प्रकारचं कॉकरोच आहे की ज्याच्यामध्ये जे कॉकरोचेस मोस्टली आपल्या एरियामध्ये आढळतात किंवा इंडियन कंडिशन मध्ये आढळतात. नेक्स्ट, ब्लेटा ओरिएंटॅलिस. आणि त्याच्यानंतर तिसरी स्पेसिस जी आहे कॉकरोचेसची आपल्याला पाहायला मिळते, ब्लेटा जर्मॅनिका. तर अशा प्रकारे आपल्याला तीन स्पेसिस जे आहेत ते इंडियामध्ये मोस्टली आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट आता पाहूया आपण सिस्टमॅटिक पोझिशन ऑफ कॉकरोच. कॉकरोचची सिस्टमॅटिक पोझिशन जे आहे ते आपण इथे डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट वन इज कॉकरोच बिलॉंग टू किंगडम ॲनिमालिया. कॉकरोचेस जे आहेत ते किंगडम ॲनिमालियामध्ये बिलॉंग करतात. का? तर बघा, कॉकरोचेसमध्ये जे काही सेल्स आहेत त्या सेल्स ज्या आहेत त्या सगळ्या विदाउट सेल वॉल असतात, आणि कॉकरोचेस जे आहेत ते हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत, म्हणून आपण त्यांना किंगडम ॲनिमालियामध्ये क्लासिफाय करतो. नेक्स्ट आहे फायलम आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडामध्ये आपण कॉकरोचेसला का क्लासिफाय केलं? बिकॉज दे हॅव जॉईंटेड अपेंडेजेस, हेन्स वी क्लासिफाय देम अंडर फायलम आर्थ्रोपोडा. नेक्स्ट क्लास इन्सेक्टा. इन्सेक्टा क्लासमध्ये त्यांना आपण का क्लासिफाय करतोय? कारण कॉकरोचेस जे आहेत त्यांना जॉईंटेड अपेंडेजेस असण्यासोबतच दे हॅव थ्री पेयर्स ऑफ लेग्स अँड टू पेयर्स ऑफ विंग्स अँड बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. त्यांना दोन विंग्सच्या पेयर आहेत, त्याच्याबरोबरच त्यांना तीन पेयर लेग्सच्या आहेत, पाय तीन पेयरमध्ये आहेत त्यांना, आणि बॉडी त्यांची हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन ह्या तीन भागामध्ये डिवाइड झालेली असते, म्हणून त्यांना आपण क्लास इन्सेक्टामध्ये क्लासिफाय करतो. त्याच्यानंतर जीनस आहे पेरीप्लॅनेटा. पेरीप्लॅनेटा जीनसमध्ये का त्यांना आपण क्लासिफाय करतो? कारण एकतर ते नॉक्चर्नल आहेत
इन ॲडिशन टू दॅट दे हॅव स्ट्रेट विंग्स, विंग्स टाईपचे आहेत ते, त्यांचे स्ट्रेट विंग आहेत म्हणून त्यांना आपण जीनस पेरी प्लॅनेटामध्ये आपण त्यांना क्लासिफाय करतो. आणि त्यांची स्पेसिस जी आहे ती अमेरिकन आहे, कारण अमेरिकनचे अमेरिकाच्या काही एरियामध्ये त्याचं ओरिजिन झालं असावं म्हणून त्याचं स्पेसिस जे आहे ती अमेरिकन आहे असं म्हटलं जातं. म्हणजे पेरी प्लॅनेट अमेरिकन ही जी स्पेसिस मग अशी तुम्हाला सांगितली त्या स्पेसिसचंही आपण क्लासिफिकेशन बघितलं. जनरली जवळजवळ सगळे कॉक्रोचेस जे आहेत ते सगळे कॉक्रोचेस ह्याच क्लासिफिकेशन अंडर क्लासिफाय होत असतात. आता पुढं आपण हे जे कॉक्रोचेस आहेत त्यांची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी बघूया. एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, तर हे कॉक्रोचेस बाहेरून कसे दिसतात, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन झालेले आहेत हे आपल्याला इथं पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा शेप शेप अँड साईज बघूया आपण. त्यांचा शेप कसा आहे बघा, दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, फ्लॅटन, दे हॅव फ्लॅटन बॉडी, डॉर्सो वेंट्रली अशी फ्लॅट बॉडी आहे. बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे दोन त्यांचे समान भाग होऊ शकतात, एका ऍक्सिस मध्ये त्यांचं आपण बघितलं एका ऍक्सिस मध्ये त्यांचा कट घेतला तर त्यांचे दोन समान भाग होऊ शकतात म्हणून त्यांना बाय लॅटरली सिमेट्रिकल असं म्हटलं जातं. बॉडी जी आहे ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आपण किंगडम ॲनिमालेमध्ये डिप्लोब्लास्टिक काय आहे, ट्रिप्लोब्लास्टिक काय आहे ह्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेलीच आहे. त्याचबरोबर आपण जे त्यांची बॉडी जी आहे ती ट्रिप्लोब्लास्टिक आहे आणि सिलोमेट बॉडी आहे. त्यांचं जे काही मिझोडर्म आहे हे टोटली सिलोमला काय करतं, कव्हर करतं म्हणून त्यांना त्यांची बॉडी जी आहे ते सिलोमेट आहे असं म्हटलं जातं. आता पुढे आपण बघूया कलरेशन. कलर कसा आहे तर डार्क ब्राउनिश कलरचे हे कॉक्रोचेस आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यांना एक्झोस्केलेटन कसं आहे बघूया. आपण ह्युमन बिंग आहोत आपल्याला एंडोस्केलेटन आहे अवेलेबल आहे, किंवा आपण हाडाचा सापळा म्हणतो तो ह्युमन बिंग मध्ये अवेलेबल आहे. आपल्याला जे काही साईड शेप जे आहे ते आपल्याला स्केलेटन स्केलेटनमुळे आपल्याला मिळत असते. मात्र जे कॉक्रोचेस आहेत त्यांना एक्झोस्केलेटन आहे, एंडोस्केलेटन इज अब्सेंट इन केस ऑफ कॉक्रोचेस. आता हे जे एक्झोस्केलेटन आहे इट इज मेडअप ऑफ कायटिनस सबस्टन्स. कायटिन असं म्हटलं जातं त्याला. हे एक पॉलिसॅकेराइड आहे की नायट्रोजिनस पॉलिसॅकेराइड आहे आणि त्याच्यापासून त्यांचं एक्झोस्केलेटन जे आहे ते बनलेलं आहे. आता पुढे आपण बघूया बॉडी डिव्हिजन. कॉक्रोचेसची बॉडी जी आहे, बॉडी ऑफ कॉक्रोचेस इज डिव्हायडेड इन टू थ्री पार्ट्स, हेड, थोरॅक्स अँड अपडॉमेन. हेड रिजनमध्ये सुद्धा साधारणतः सहा फंक्शनल सेगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर हेड आणि थोरॅक्स हे एका फ्लेक्झिबल नेक रिजननी अटॅच झालेले आहेत. जे थोरॅक्स आहे इट इज अगेन डिव्हिजिबल इन टू थ्री पार्ट्स, प्रोथोरॅक्स. पुढचा जो पार्ट आहे किंवा एंटेरियर पार्ट ऑफ थोरॅक्स इज नोन ॲज प्रोथोरॅक्स, मिडल पार्ट ऑफ थोरॅक्स इज नोन ॲज मेटाथोरॅक्स, मिझोथोरॅक्स अँड लास्ट पार्ट दॅट इज अँटेरियर पार्ट पोस्टेरियर पार्ट इज नोन ॲज मेटाथोरॅक्स. आणि प्रत्येक पार्टमधून एक एक वन इच इन फ्रॉम इच पार्ट ऑफ थोरॅक्स वन पेअर ऑफ लेग्स इज अरायझेस. प्रत्येक थोरॅक्सच्या पार्टमधून एक एक पेअर जे आहे लेग्सची ती तिथून अराईज होत असते. तर अशा प्रकारे त्यांचे हेड आणि थोरॅक्स रिजन आहे आणि ॲबडॉमेन रिजन जे आहे ते साधारणतः 10 सेगमेंटनी बनलेलं असतं. थोरॅसिक रिजनमध्ये जे दुसरा आणि तिसरा सेगमेंट आहे थोरॅक्सचा त्याच्यामधूनच दोन पेअर विंग्सच्या काय होत असतात, अराईज होत असतात. आणि अशा प्रकारे जे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आहे ते आपल्याला कॉक्रोचेसची पाहायला मिळते. तर इथे आपल्याला समोर डायग्राम आहे, ह्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. दीज आर पेअर ऑफ अँटीनी, दीज आर पेअर ऑफ अँटीनी. अँटीनी कशासाठी आवश्यक आहे तर मेनली स्मेल पर्पजसाठी आणि टच सेन्सेशनसाठी. त्यांचा हा सेन्स ऑर्गन आहे, स्मेल आणि टच यांचं सेन्सेशन होण्यासाठी त्यांना हा सेपरेट ऑर्गन आहे. आणि दिस टाईप ऑफ अँटीनी आर फिलिफॉर्म अँटीनी, फिलिफॉर्म टाईपचे हे अँटीनी प्रेझेंट आहेत. हेड रिजनमध्ये बघा कंपाऊंड आईज आर प्रेझेंट, पेअर ऑफ कंपाऊंड आईज आर प्रेझेंट ऑन बोथ दी साईड्स. देन प्रोनॅटम
नेक्स्ट मेसोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. जसं की मग अशी सांगितलं प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स असे तीन प्रकारचे तीन पार्ट्स जे आहेत थोरॅक्सचे आपल्याला पाहायला मिळतात. मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रोथोरॅक्स मधून एक पेअर ऑफ लेग्स, देन फ्रॉम मेसोथोरॅक्स सेकंड पेअर ऑफ लेग्स अँड फ्रॉम मेटाथोरॅक्स थर्ड पेअर ऑफ लेग्स इज अरायझेस. तर अशा प्रकारे तीन पेअर ऑफ लेग्स जे आहेत ते प्रत्येक सेगमेंट मधून आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आता इथं विंग्स दाखवलेले आहेत. बघा विंग्स जे आहेत ते दोन विंग्स असतात, म्हणजे दोन टू पेअर ऑफ विंग्स आर प्रेझेंट इन केस ऑफ कॉक्रोचेस. आणि ते जे विंग्स आहेत ते आपल्याला इथं थोरॅसिक रिजन मधून अराईज झालेले इथं पाहायला मिळतात. ह्यानंतर हा जो पार्ट आहे इट इज ॲबडॉमेन, अँड ॲबडॉमेन इज मेड अप ऑफ 10 सेगमेंट्स. 10 सेगमेंटनी ते जे ॲबडॉमेन आहे ते अराईज झालेलं किंवा बनलेलं आहे हे असं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढे आपण हेडबद्दल डिटेल माहिती घेऊया. हेडमध्ये बघा पेअर ऑफ अँटीनी इज प्रेझेंट. अँटीनी आपल्याला सांगितलं मग अशी दाखवलं डायग्राममध्ये की ज्याच्यामध्ये जे अँटीनी जे आहेत त्या सेन्सरी ऑर्गन आहेत फॉर टच अँड स्मेल पर्पज. स्मेल्स आणि टचचं सेन्सेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं. कंपाउंड आईज इज प्रेझेंट इन केस ऑफ कॉक्रोचेस. कॉक्रोचेसमध्ये कंपाउंड आईज आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे आईज आहेत ते हॅव अमनिटिडिया ऍज अ फंक्शन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दिस कंपाउंड आईज. कंपाउंड आईज जे आहेत त्यांचं ते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. आता पुढे आपण माउथ पार्ट बघूया. जे कॉक्रोचेस आहेत त्यांचे माउथ पार्ट बघूया. मेनली कॉक्रोचेस जे आहेत देअर माउथ पार्ट्स आर मॉडिफाईड फॉर चिविंग अँड बायटिंग पर्पज. चिविंग अँड बायटिंग पर्पजसाठी हे माउथ पार्ट मॉडिफाय झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता पहिला हा जो माउथ पार्ट आहे इट इज लॅबरम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अप्पर लिप. अप्पर लिप असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट दिस इज पेअर ऑफ मँडिबल. दीज आर ट्रू जॉज. ट्रू जॉ आहे कशासाठी तर ग्राइंडिंग, त्याच्यानंतर चिविंग पर्पज. हे जे मँडिबल आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. जे फूड मटेरियल ते इनटेक करतात त्यांचं ग्राइंडिंग करण्याचं काम हे मँडिबल करत असतात. बिकॉज दे हॅव सिरे टाइप ऑफ मार्जिन. मार्जिन जे आहे ते झिगझॅग किंवा सिरे टाइपचं मार्जिन आहे आपल्याला हे पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे अ पेअर ऑफ मॅक्झिला इज प्रेझेंट जस्ट बिहाइंड दिस मँडिबल्स. मँडिबल्सच्या जस्ट खालच्या बाजूला मॅक्झिला प्रेझेंट आहेत. मॅक्झिला हे पेअरमध्ये आहे, दोन्ही बाजूला दोन मॅक्झिला प्रेझेंट असतात. आणि दिस मॅक्झिला आर कॉल्ड एज असेसरी जॉ. असेसरी जॉ का म्हटलं जातं त्याला? इट हेल्प्स टू होल्ड फूड मटेरियल. फूड मटेरियल जे आहे ते होल्ड करण्यासाठी हे मॅक्झिला जे आहे ते तिथं उपयोगी ठरतात. आणि त्याच्याबरोबरच मॅक्झिलाचं अजून एक फंक्शन आहे, इट हेल्प्स टू क्लीन अँटीना ॲज वेल ॲज फर्स्ट पेअर ऑफ लेग्स. अँटीनी जे आहे पेअर, अँटीनीची पेअर आणि त्याचबरोबर पहिली पेअर लेग्सची पेअर आहे ती साफ करण्यासाठी, त्यांचं क्लिनिंग करण्यासाठी सुद्धा हे मॅक्झिला उपयोगी ठरतात. देन लास्ट पार्ट इज लॅबियम. लॅबियम जो आहे तो मुव्हेबल जो आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यानंतर हायपोफॅरिंग्स जे आहे, हायपोफॅरिंग्स इट इज टंग लाईक ऑर्गन. टंग लाईक ऑर्गन आहे आणि त्याच्या मदतीनं फूड मटेरियल आहे इट इज पास टुवर्ड्स द प्रिओरल कॅव्हिटी. प्रिओरल कॅव्हिटीमध्ये हे फूड मटेरियल पास करण्यासाठी हे हायपोफॅरिंग्स नावाचा ऑर्गन जो आहे तो तिथं त्यांना उपयोगी ठरतो. अशा प्रकारे हे माउथ पार्ट जे आहेत ते कॉक्रोचेसमध्ये प्रेझेंट आहेत. आणि कॉक्रोचेसमधले हे जे माउथ पार्ट आहेत दे आर मेनली मॉडिफाईड फॉर चिविंग अँड बायटिंग पर्पज. पुढे आपण आता नेक्स्ट पार्ट बघूया थोरॅक्स. थोरॅक्स म्हणजे काय? आता ह्युमन बिईंगच्या बाबतीत थोरॅक्स म्हणजे हा छातीचा भाग असतो. आता जसं तुम्हाला कॉक्रोचची मगाशी डायग्राम दाखवली, हेड नंतर एक फ्लेक्सिबल नेक प्रेझेंट आहे आणि ह्या नेकच्या सहाय्यानं हे जे कॉक्रोचेस आहेत त्यांचं हेड मूव्ह करू शकतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा रिजन पाहायला मिळतो तो आहे थोरॅक्स. आता हे थोरॅक्स जे आहे इट इज डिव्हिजिबल इन टू थ्री पार्ट्स. प्रोथोरॅक्स,
mesothorax and metathorax. Next, wings. फोर विंग्स अँड हँड विंग्स आर प्रेझेंट. अ पेअर ऑफ फोर विंग्स. फोर विंग्स म्हणजे पुढचे किंवा वरचे विंग्स आहेत. ते थोडेसे टफ असतात अँड देअर पर्पज इज टू प्रोटेक्ट बॉडी. बॉडीचं किंवा थोरॅक्सचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे फोर विंग्स करत असतात. नेक्स्ट हँड विंग्स. आणि हँड विंग्स जे आहेत दे आर ट्रू टाईप ऑफ विंग्स, कारण कॉक्रोचेस जे आहेत त्यांना फ्लाय करण्यासाठी मेनली हँड विंग्स जे आहेत त्यांचा तिथं उपयोग होत असतो. नेक्स्ट लेग्स. लेग्स जे आहेत बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स या प्रत्येक थोरॅसिक सेगमेंट मधून एक एक पेअर जे आहे लेग्सची आपल्याला अराईज झालेली पाहायला मिळते. आता ईच लेग इज डिव्हिजिबल इंटू फाईव्ह पार्ट्स. प्रत्येक लेग्सचे पाच पार्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज कोक्सा, देन सेकंड वन इज ट्रोक्चांटर, नेक्स्ट रिजन इज फीमर, नेक्स्ट इज टिबिया अँड लास्ट वन इज टासस. तर अशा प्रकारे पाच सेगमेंटमध्ये जे कॉक्रोचेस आहेत त्यांचे लेग काय झालेले असतात, डिव्हाइड झालेले असतात. मेनली वॉकिंग टाईप ऑफ लेग्स आहेत आणि हँड पेअर ऑफ लेग्स जे आहे ती मात्र रनिंग टाईपसाठी तिथे अडॅप्ट झालेली असते हे आपल्याला तिथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर स्पायरॅकल्स. बघा स्पायरॅकल्स म्हणजे जसं की आपल्याला रेस्पायरेटरी सिस्टीम आहे आणि रेस्पायरेटरी सिस्टम मध्ये नोज जे आहे, नोज कशासाठी आहे, फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसियस एक्सचेंज साठी आपल्याला हे नोज उपयोगी येतं, म्हणजे एन्व्हायरमेंट मधून ऑक्सिजन आत घेणं आणि बॉडी मधला सीओ टू बाहेर फेकण्यासाठी आपल्याला नोज उपयोगी ठरतं. मात्र जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्यामध्ये नोज हा ऑर्गन नाहीये, परंतु दे हॅव 10 पेअर्स ऑफ स्पायरॅकल्स. स्पायरॅकल्स जे आहेत दोन पेअर जे आहेत ते थोरॅसिक रिजन मध्ये पाहायला मिळतात. छोटी छोटी छिद्र असतात बोथ दी साइड्सला आणि दोन्ही साइडला ही जी छिद्र आहे त्याच्यामधून एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस इन बिटवीन बॉडी अँड एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये आणि बॉडीमध्ये गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी हे स्पायरॅकल्स प्रेझेंट असतात. दोन जे आहेत पेअर त्या थोरॅसिक रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि उरलेल्या आठ पेअर ज्या आहेत त्या ॲबडॉमिनचे जे काही सेगमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ह्या आठ पेअर ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आता ॲबडॉमिन मध्ये पहा, ॲबडॉमिन म्हणजे लास्ट जो पोर्शन आहे तो थोरॅक्सच्या नंतरचा जो पोर्शन येतो त्याला ॲबडॉमिन असं म्हटलं जातं. इन केस ऑफ कॉक्रोचेस ॲबडॉमिन इज डिव्हिजिबल इन टू 10 सेगमेंट. प्रत्येक कॉक्रोचचं ऍबडॉमिन जे आहे 10 सेगमेंट मध्ये डिव्हाइड झालेलं असतं. त्याच्यामध्ये अनल कार्सी आर प्रेझेंट ऑन 10 सेगमेंट. 10व्या सेगमेंट मध्ये अनल कार्सीस प्रेझेंट आहेत. इन केस ऑफ मेल ओनली अनल स्टाईल इज प्रेझेंट इन 9th सेगमेंट टू होल्ड फिमेल. फिमेलला होल्ड करण्यासाठी जे अनल स्टाईल्स आहेत त्या मात्र मेलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत 9व्या सेगमेंटमध्ये. तर अशा प्रकारे आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलं की जे कॉक्रोचेस आहेत त्यांचं हॅबिट आणि हॅबिटॅट कोणकोणत्या ठिकाणी आढळतात आणि त्यांचं जीवनचर्या कशी असते किंवा ते खातात काय प्रकारे, म्हणजे थोडक्यात काय तर कॉक्रोचेस आर ऑमनी प्रेझेंट, सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात. ऑमनी वोरस म्हणजे अॅनिमल आणि प्लांट ओरिजिन दोन्ही प्रकारचं फूड मटेरियल ते खाऊ शकतात. नॉक्चर्नल आहे, रात्रीच्या वेळेस ते ऍक्टिव्ह असतात. नेक्स्ट कर्सोरियल म्हणजे रनिंग टाईप ऑफ अॅनिमल आहेत. त्याच्यानंतर आपण इंडियन स्पेसिस बघितल्या, भारतामध्ये कोणकोणते कॉक्रोचेसच्या स्पेसिस आपल्याला पाहायला मिळतात हे आपण बघितलं. त्याच्यामध्ये पेरी प्लॅनेटा अमेरिकाना बघितला, ब्लेटा ओरिएंटॅलिस बघितलं, ब्लेटा जर्मेनिका बघितला. तर अशा प्रकारे आपण 3 स्पेसिस पाहिल्या. त्याच्यानंतर आपण सिस्टमॅटिक पोझिशन बघितली कॉक्रोचची, त्याच्यामध्ये किंगडम अॅनिमालियामध्ये का त्याला बिलॉंग केले. तर पहिलं सगळ्यात महत्वाचं, कोणताही ऑर्गॅनिझम किंगडम अॅनिमालियामध्ये का जातो की ज्यावेळेस त्याला सेलवॉल ऍब्सेंट असेल आणि तो हेटरोट्रॉपिक असेल तर आपण त्याला किंगडम अॅनिमालियामध्ये क्लासिफाय करतो. नेक्स्ट आपण फायलम त्याचा आर्थ्रोपोडा बघितला, का तर त्याचे सगळे जे काही अपेंडेजेस आहेत ते कसे आहेत, जॉईंटेड अपेंडेजेस आहेत, म्हणून आपण कॉक्रोचेस जे आहेत त्यांना क्लास फायलम
आर्थ्रोपोडा मध्ये क्लासिफाय केलं. नेक्स्ट आपण बघितलं त्याचा इन्सेक्टा क्लास काय आहे, बिकॉज दे हॅव थ्री पेअर्स ऑफ लेग्स अँड टू पेअर्स ऑफ विंग्स. दोन विंग्सच्या पेअर आहेत आणि तीन पेअर्स पायाचे आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना क्लास इन्सेक्टामध्ये क्लासिफाय केलं. पेरीप्लॅनेट आपण जीनस मध्ये का त्याला क्लासिफाय केलं, कारण नॉक्चर्नल आहे, त्याचबरोबर त्याचे विंग्स आहेत कशा आहेत, स्ट्रेट आहेत, म्हणून आपण त्यांना पेरीप्लॅनेट ह्या जीनस मध्ये क्लासिफाय केलं. आणि त्याचे स्पेसिस आपण अमेरिकाना का म्हणतो, तर कारण ती स्पेसिस जे आहेत अमेरिकेच्या कॉन्टिनेंट झोन मध्ये काय झालेले, अराईज झाली असेल किंवा ओरिजिनेट झाली आहे, म्हणून त्याचे स्पेसिस आपण अमेरिकाना असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी बघितली, त्याच्यामध्ये शेप अँड साईज, शेप जो आहे तो बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटंड अशी बॉडी आहे. त्याच्यानंतर कलरेशन बघितलं, कॉक्रोचेस आर ब्राऊन, डार्क ब्राऊनिश इन कलर. देन एक्झोस्केलेटन, एक्झोस्केलेटन आपण बघितलं की नायट्रोजनस पॉलिसेकेराइड पासून बनलेले, आणि ते पॉलिसेकेराइड जे आहे ते कायटिनस आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉडी डिव्हिजन, सगळ्यात महत्वाचं कॉक्रोचेस जे आहे त्यांची बॉडी डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळते. बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. त्याच्यानंतर आपण कॉक्रोचेसची डिटेल माहिती बघितली, या डायग्राम मध्ये आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळालं की फिलिफॉर्म अँटीना आहेत, हेड रिजन आहे, हेड आणि प्रोथोरॅक्सच्या मध्ये फ्लेक्झिबल नेक आहे, अगदी शॉर्ट असा ऑर्गन आहे, आणि त्या फ्लेक्झिबल नेकच्या मदतीनं दे कॅन मूव देअर हेड, त्याच नेकच्या सहाय्याने ते आपलं हेड जे आहेत ते मूव करू शकतात. त्याच्यानंतर आपण थोरॅक्स मध्ये बघितलं की थोरॅक्सचे तीन भाग झालेले आहेत, प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स. आणि ॲबडॉमेन मध्ये आपण पाहिलं की ॲबडॉमेनचे जे आहेत ते ॲबडॉमेन जे आहे ते 10 सेगमेंटनी बनलेलं आहे बघितलं. त्याच्यानंतर आपण जे माउथ पार्ट आहेत ते आपण मेनली फोकस केलेले की माउथ पार्ट जे आहेत, माउथ पार्ट ऑफ कॉक्रोचेस आर मॉडिफाईड फॉर चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ बायटिंग पर्पज. त्याच्यामध्ये लॅबरम, लॅबरम इट इज अप्पर लिप. नेक्स्ट लॅबियम इट इज लोअर लिप. देन मँडिबल, मँडिबल्स आर ट्रू जॉज, म्हणजे मेन जे फंक्शन आहे जॉज, जे फूड मटेरियल येते त्याचं तुकडे करणं किंवा बायटिंग करणं हे जे आहे, इट इज फंक्शन ऑफ मँडिबल. आणि मॅक्झिला काय आहे, इट इज पेअर ऑफ मॅक्झिला जी पेअर आहे ते कशासाठी वापरली जाते, टू होल्ड फूड मटेरियल. फूड मटेरियलला चिविंगच्या वेळेस त्या मँडिबल जे आहे ते चिविंग करत असतात, त्यावेळेस फूड मटेरियल जे आहे होल्ड करण्यासाठी, धरून ठेवण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी हे मॅक्झिला आपल्याला उपयोगी येतात, जे कॉक्रोचेस आहेत त्यांना उपयोगी येतात. आणि नेक्स्ट मॅक्झिलाचं अजून एक फंक्शन तुम्हाला सांगितलं की मॅक्झिला हेल्प्स टू क्लीन द अँटीना, अँटीना आणि पेअर ऑफ फोरलेग्स, फोरलेग्स जे आहेत त्यांचे पेअर जे आहेत ते क्लीन करण्यासाठी तिथे मॅक्झिला उपयोगी पडत असतं. त्याच्यानंतर आपण हायपोफॅरिंग्स बघितलं, हायपोफॅरिंग्स जे ऑर्गन आहे, जिभेसारखं ऑर्गन आहे किंवा टंगच आहे असं समजू आपण कॉक्रोचची, आणि त्याच्या मदतीनं हे जे कॉक्रोचेस जे आहेत ते त्यांचं कट झालेलं, चीव झालेलं जे काही फूड मटेरियल आहे ते पुढच्या कॅव्हिटीकडे, म्हणजे प्री ओरल कॅव्हिटीकडे पाठवत असतात. तर अशा प्रकारे आपण जे कॉक्रोचेस आहेत त्यांचं आपण माउथ पार्ट बघितले, थोरॅक्स आपण प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स हे तीन भाग बघितले. त्याच्यानंतर स्पायरॅकल्स बद्दल आपण माहिती घेतली आणि ॲबडॉमेन बद्दल माहिती घेतली की जे 10 सेगमेंटनी बनलेलं आहे आणि मेल फिमेल मध्ये थोडेसे पार्ट्स वेगवेगळे असतात आपल्याला इथं पाहायला मिळालं. आता पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.